नमस्कार मित्रांनो, मी जितेश उर्फ बंटी पाटील, स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष, तसेच माझे सहकारी सुखमीर शांताराम जाधव, वाडा तालुका अध्यक्ष. काल आम्ही मंत्रालय या ठिकाणी बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, तसेच पालघर जिल्ह्याचे ते पालकमंत्री सुद्धा आहेत, आणि ठाणे जिल्हा बांधकाम विभाग या ठिकाणी आम्ही भिवंडी वाडा मनोर हा रस्ता निकृष्ट असल्याचा बाबत निवेदन दिलं. मी आपल्या चॅनलच्या मार्फत एवढी विनंती करेन की भिवंडीवाडा मनोर हा रस्ता जिजाऊ कंट्रक्शन आणि मयूर कंट्रक्शन हे दोन कंट्रक्शन कंपनी हा रस्ता दुरुस्ती करीत आहेत. या रस्त्याची आज अवस्था बघितली तर अतिशय भयानक आहेत. दररोजच दिवसाला या रस्त्याला 8 ते 10 ठिकाणी अपघात होत असतात. अनेक गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. अनेक लोकांचे, शेकडो लोकांचे या रस्त्यात बळी गेलेले आहेत. अशी परिस्थिती असताना हे दोन्ही ठेकेदार डोळे झाकपणा करून या रस्त्याची कुठल्याही प्रकारे दुरुस्ती करत नाही. मागे मंत्री महोदयांनी आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब, तसेच शांताराम मोरे साहेब यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी आणला. 1100 कोटी निधी काँक्रिटीकरणासाठी मंजूर केला. त्याचा मोठ्या थाटामाटात कुडूस या ठिकाणी भूमिपूजन केलं. या रस्त्याची कामाला सुरुवात होणार अशी परिस्थिती असताना आज या रस्त्याच्या या ठेकेदारांना, जे ठेकेदार आता दुरुस्तीचं काम करतात, यांनी या रस्त्याची अतिशय भयानक परिस्थिती करून ठेवली. या रस्त्याकडे कोणी ढुंकूनही बघायला तयार नाही. खरं तर या पीडब्ल्यू डी खात्याचे जे अधिकारी आहेत, ठाणा किंवा पालघर जिल्ह्याचे, दोन्ही जिल्ह्याच्या या बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा रस्ता आहे, अतिशय गेंड्याचे कातडीचे अधिकारी आहेत. यांना आमच्याकडे ग्रामीण भाषेत बोलतात एक परांडी असते, एक सव्वा नक्की आणि एक नखाची. म्हणजे यांना सव्वा नक्की परांडीची खरं तर आता गरज आहे. या परांडी खाली यांना टोचावं लागेल अशी परिस्थिती या रस्त्याची आणली. मी आपल्या चॅनलच्या मार्फत एवढी विनंती करेन की माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की संबंधित जे ठेकेदार आहेत, जिजाऊ कंट्रक्शन आणि मयू कंट्रक्शन, यांना आम्ही तात्काळ ब्लॅकलिस्ट करू, यांची SIT मार्फत चौकशी करू. तसेच याबाबत आम्ही स्वाभिमान संघटनेमार्फत जेव्हा कुडूस या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं, तेव्हा विधानसभेत हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं आश्वासित तेव्हाही विधानसभेमध्ये केलं होतं आणि त्यांची SIT मार्फत चौकशी केली जाईल. कुठल्याही प्रकारे या मस्तावलेल्या ठेकेदारांच्या चौकशी झाला नाही. त्याच्यामुळे हे ठेकेदार आणि इतरही ठेकेदार यांच्या जर SIT मार्फत चौकशी झाल्या, यांना ब्लॅकलिस्ट केलं, तर हे नादुरुस्त झालेले रस्ते चांगल्या पद्धतीत बनवले जातील. म्हणून मी आपल्या चॅनलच्या मार्फत विनंती करेन की हा रस्ता तात्काळ, आमचा 10 ऑगस्टला पुन्हा कुडूस नाका या ठिकाणी रस्ता रोको आहे, त्याच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती करावी. नाही तर कुडूस नाका या ठिकाणी भव्य हजारोच्या संख्येने इथं रस्ता रोको केला जाईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.